पुंडलिका वरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दादा महाराज पा महाराज की जय। महाउत्सावत्र योदशी केलात्या ज्ञान देवास मगनामा म्हणे विठोबासी चरण धरुनिया समाधि सुख दिधले देवा समाधि सुख दिधले देवा ज्ञानांजन ज्ञानांजन अलंका पूरी देवा अजान वृक्षी बिजवोला या ज्ञान जनासी समाधि सुख दिधले देवा आ समाधि सुख दिधले आ कृपा आली विठ्ठलसी म्हणे ज्ञान देवा परी तीर्थ भागीरथी आहरनिशी आ तुझ नित्य स्नानासी दिधलिसे समाधि सुख दिधले देवा आ समाधि सुख दिधले आ इंद्रायणी दक्षिण वाहिनी भागीरथी मन करनी का दोनी या मिळाली यात्री संगनी पुण्य भूमी तुझी ये समाधि सुख दिधले देवा समाधि सुख दिधले एथ जरी नित्य स्नान घडे तरी नित्य वैकुंठ वास जोडे तुझ नाही नाही रे कुवाडे मी वाडे कोडे उभासे समाधि सुख दिधले देवा आ समाधि सुख दिधले आ एथे हरि कथा नाम वाचे जो उच्चारिल विठ्ठलाचे तयासी पेणे वैकुंठीचे दिधले साचे अक्षरी समाधि सुख दिधले देवा आ समाधि सुख दिधले आ अनिक ऐके रे ज्ञान राजा जो या सिद्धेश्वरी करील पूजा आ तो अंतरंग सखा माझा मुक्ति सहदा धाली त्यासी समाधि सुख दिधले देवा आ समाधि सुख दिधले आ नामा म्हणे ऐसे अंतरंग कैसा ओळला पांडुरंग ज्ञान देवी समाधि संग हरि पाठ हरि पाठ कीर्तने समाधि सुख दिधले देवा समाधि सुख दिधले देवा।
अलंकापुरामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आणि समाधी. ज्ञानोबारायांची संजीवन समाधी गेले 700 वर्ष कोट्यावधी लोकांना संजीवन जीवन प्राप्त करून देत आहे. माणसाला जीवन असते पण संजीवनी नसते. ज्ञानोबाराया हे लाखो जीवांच्या जीवनाची संजीवनी आहेत. अलंकापुरामधली समाधी केंद्र आहे आणि लाखो लोकांना तिथून संजीवन प्रक्षेपित होत असतं अशी संजीवन समाधी. बरं का, अनेकांना ज्ञानोबाराया आज तागाय दर्शन देत आहेत. कोणी समाधीवर डोकं ठेवलं की त्यांना स्पंदनं जाणवतात. अलौकिक घटना आहे. एवढंच कशाला पाहिजे, नाथ बाबांना आणि गळ्याला मुळी लागली म्हणून दृष्टांत देऊन सांगितलं. आणि असे आमचे ज्ञानोबाराया समाधी घेण्याचा संकल्प केला. विठ्ठलनाथांना सांगितलं, पांडुरंगा ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुची होसी परी समाधी हे तुझसी घेईन देवा. प्रार्थना केली पांडुरंगाला, महाराज आता अवतार कार्य संपलं, आता आम्हाला तुम्ही आज्ञा द्या. न लगे मद मुक्ती न लगे मद भुक्ती तुझा चरणी आरती थोराथी विठोजी म्हणे ज्ञानदेवा ज्ञानसागरा अनुभवा वचनेची विसावा झाला मज ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाची समूर्ती परी पुसी जे जे आरती ते कळली मज. अरे बाबा, तुझा जो हेतू आहे तो मला कळला. समाधी घेण्याची आहे तुला इच्छा आहे ती मला कळली, आनंद वाटला. करठेवोनी कुरवाळी सर्वांग निहारी न्याळी म्हणे तुवा घेतली जे आळी ते सिद्धी पावेल नामा उभा असे सन्मुख ऐकता थोर खेद दुःख म्हणे ज्ञानांजन मा सुख समाधी घेतसे. समाधी घेण्याची इच्छा प्रगट केली त्यावेळेला नामदेव राय समोर होते. बरं का, एखाद्या आपल्या जीवलगाची जाण्याची कल्पना जरी सर्व चांगलं असताना जाण्याची कल्पना जरी मनात आली तरी मन विकल होतं. आणि यावेळेला नामदेवरायाच्या साक्षीने समाधी सोहळ्याची आणि विषय निघाला. नामदेवरायाला हे ऐकून अतिशय दुःख वाटलं. ते म्हणाले, कल्पनाच असह्य कळलं का. म्हणे ज्ञानांजन मा सुख समाधी घेत असे मग म्हणे विठोजी दातारा समाधी तुझ निरंतर आता प्रस्थान करी साचार मज निरंतर आठवी. नामदेवरायाचं मन विकल झालं आणि पांडुरंगाने समाधी घेण्याकरता परवानगी दिली. अळंकापुरी समाधी प्रसंग करी करी लवलाया. समाधी कुठे घ्यायची तर ती अलंकापुराला घ्यायची असं ठरलं. बरं का, हो स्थान पाहिजे, योग्य ठिकाण पाहिजे, योग्य जागा पाहिजे. लक्षात घ्या, ज्ञानोबारायाच्या समाधीचं स्थान पांडुरंगाने नेमस्त केलं. म्हणून मोत्साव त्रयोदेशी केला त्या ज्ञानदेवासी मग नामा म्हणे विठोब्बासी चरण धरोनिया समाधी सुखद दिले देवा ज्ञानांजन अळंकापुरी ठेवा अजान वृक्षी विजयुलावा या ज्ञानांजनासी. काय घडलं त्यावेळेला, कोण कोण आले, समाधीची वार्ता अशी पसरल्याबरोबर सनकादिक मंत्र घोष केले विधीपूर्वक 5 दिवस मग पांडुरंग यथावकाश भक्तावास महीवरी. सनकादिक आले, विधीपूर्वक पूजन केलं. पांडुरंगाने काय केलं, एकी केला जे जे कार ज्ञानदेवे धरून याकर विठ्ठल चरणासमोर निकट बैसते झाले. कर कुरवाळीला ज्ञाना कासवी अवलोकिला पाना असवे येता ती नयना तया ज्ञानदेवाचिया विठोजी म्हणे ज्ञानांजना तुझे नी कवित्वे हरी दारुणा उच्चारिता महाविघ्ना सकळे पळतील. देव म्हणतायत, तुझं कवित्व इतकं सुंदर आहे बाबा, माणसांचं दारुण दुःख सुधारण पावेल तुझा आठवील जो भक्त तो होईल विरक्त. स्नान विदे केलिया भक्ती नाम मंत्राची आवृत्ती मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ती विठोब्बाच्या. हळूहळू सगळी एक एक घटना घडू लागली, समाधीची तयारी सुरू झाली.
स्नान विधि केली आ भक्ति, पांडुरंगाची पूजा केली। तब पुढारी झाला नारा तो नामयाचा पुत्र नारा सैरा। आणि या वेळेला असं घडलं, मग सकळ प्रेमे पुतळे बैसले माझी ब्रह्म मेळे, तिथे नामा वचन बोले स्वामी प्रती। ओळले चैतन्य सत्रावे पूर्ण ओघ नामा विठ्ठल देवे, पभे घालून ज्ञान देवे जग तारिले कीर्तने। नामा म्हणे स्वामी सर्वज्ञापरी आमचे मन निमग्न, चरणरजे पाप भग्न पवित्र झालो। नामा उभा तिष्ठत प्रेमे संत दाटले सप्रेमे, आपण ते अनुक्रमणे सांगत असे देवे। महाराज आता एक करा, येथे क्षेत्रे हा सर्वत्र कौण धर्मासे, देवासी कवळले गौप्य गोज म्हणरे रामया हेची चोज, तो निज भाव सहज प्रकट सांगू तुझ। अलंकापुराचे महत्व श्री पंढरीनाथ इथे सांगू लागतात। ऐके भक्तजन श्रेष्ठा भूमिनाम वैकुंठ पिठा, ते हे अलंकापुरी श्रेष्ठा आदि वरिष्ठा पिठा अठरा। वरिष्ठ पिठा अठरा पिठापैकी अलंकापुरी आहे। मनुसहस्त्र योग संख्या ते अलंकापुरी आदि लक्षा, कोटी याग असंख्या सहस्त्रदश लक्त येत झाले, कोट्यावधी याग या भूमीमध्ये झालेले आहेत। या अलंकापुरी काही सामान्य नाही आहे। हां, पुराण म्हणसी कोण कथा तरी ऐके का तू सकळा अर्था, शैवशास्त्र हा ग्रंथ सर्वता सिद्ध मार्ग असे। अरे ही काही साधी भूमी नाही आहे, देवाधिकाने या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे। ऐसे देवमुखीचे वचन ऐकता संतोषले पूर्ण, जे जे जुनाट क्षेत्र तीर्थ जे जे ब्रह्मनाम परमार्थ तो सांगितला येत चतुरानने। स्फुंदत नामानाचे गाय परिसा म्हणे ओळली माय, तो ज्ञानासी पाना होय पूर्ण बोधाचा। नामा म्हणे सकळ संत मेळी, कथा सांगितली रसाळी, तव ज्ञानदेवा करतला आमळी, समाधी सेज घातली स्वस्त बसले। मग म्हणे सर्वज्ञ विठ्ठल न लावावा वाडवेळ, मग पातले निर्मळ सिद्ध सरलिंगी। अशी थोडीशी ही कथा आहे। संपूर्ण अभंग तर खूपच आहेत, पण आपण काही एवढे एका तासात सांगू शकत नाही। पण समाधी संजीवन सोहळ्याचं नामदेव रायाने जे वर्णन केलंय ते अतिशय रसाळ अतिशय गोड। तव निवृत्तीसी उन्मनी बैसका होती सप्तदिनी, ते पालटोणी तक्षणी मूर्ती निहाळी। निवृत्ती निधान सोपान निजन ज्ञानदेव म्हणे तिनी मूर्ती। त्यावेळेला सगळे वैष्णव मंडळी जमली, वाऱ्यासारखी बातमी कळली, वैष्णव मंडळी तिथे जमली आणि प्रत्यक्ष निवृत्तीनाथ जो शिवाचा अवतार ब्रह्मा सोपान देव, निवृत्ती निधान सोपान निजतन ज्ञानदेव आपण तिनी मूर्ती। नामा म्हणे तिनी देव मिळाले गुणसागर वैभव, समाधी सेज माधव देतू असे ज्ञानदेवा। समाधी सेज कोण देत आहे, समाधीची कोण कल्पना सांगतय, कोण त्याची मांडणी करतय, समाधीची सेज प्रत्यक्ष पांडुरंग रचत आहेत। हस्तकठेविला माथया ज्ञानदेव लागे पाया, विठोजी म्हणे लवलाया समाधी सी वैसावे। नामा म्हणे शिवादिक सिद्धेश्वर मिळाले सकळिक, पाहता विठ्ठल कौतुक ज्ञानदेव समाधीचे। ब्रह्मादिक इंद्र विमानी इंद्रायणी ज्ञानदेवी, सगळे आले तिथे, ब्रह्मादिक आले शिवादिक आले। एवढंच नव्हे, राही रुक्माई माता सत्यभामा गोपी समस्ता, अर्तिया उवाळीती निभ्रांता ब्रह्मत्वरिता ज्ञानदेवा। देव ऋषी गण सकळ जय जयकार ध्वनी मंजुळ, स्तुती स्तोत्र सकळ नक्षत्रादिक गाती। देव म्हणती रुक्मिणी हा योगी देखिला नयनी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी। धन्य धन्य घरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वात येईल टाळी वैकुंड भुवनासी। जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळ पवित्रा याचे निदर्शने होती। काय म्हणतायत बघा, देव म्हणती रुक्मिणी, देव रुक्मिणी सांगतायत, हा एकची युगी देखिला नयनी, हा योगी साधा नाही, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी। हा ज्ञानदेव हा ज्ञान संजीवनी त्रैलोक्याला। धन्य धन्य धरातळी जो याते सृष्टी निहाळी, पंढरी हुनी जो हे सोपे जनाची हरावया पापे, कळिकाळाची कोपला कोपे त्याचे निचले अळंकापुरासी। अरे पंढरपूरहून श्रेष्ठ स्थळ आहे, कारण काय या ठिकाणी
कोण आहे तर ज्ञानदेवाची वस्ती आहे. वरच्या कडव्यात म्हणता, जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळ पवित्रा याचे निदर्शनी. तवपुसती होय माता तुम्ही जणे खेद करा चित्ता, तरी ज्ञानासारिखा का ता समाधी सबैसविता. रुक्मिणी मातेने म्हणाले, एवढा ज्ञानाचं तुम्ही वर्णन केलंच, असा योगी पुन्हा दिसणार नाही असं म्हणता, मग याला समाधीत का बसवता हे सांगावे सविस्तर. याचे कोण कोण अवतार, बंधू त्रयवर्ग हे साचार आणि ते भगिनी. देव म्हणती ब्रह्मा होय सोपान देव नेणसी काय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय ज्ञानदेव ब्रह्म निघोट. ऐसे ब्रह्म विष्णू हर मुक्ताई ते मूळ माता साचार, तारावया चराचर कलिमाजी अवतरले. हे रुक्मिणी कळलं का, हे तिन्ही देव इथे प्रकट झालेले आहेत, यांचा अवतार कार्य संपल्यानंतर समाधी घेणे हेच उचित आहे. पुष्पक विमान तळी हरी उतरले भूतळी, त्यावेळेला काय काय घडलं, पुष्पक विमानामध्ये बसून आणि अनेक देवा अधिक सगळे तिथे प्रकट झाले. त्यावेळेला देव नामदेवरायाला म्हणतो, देव म्हणे नामयासी तू झणी कासा विसवती, तुरे तयासी नेणसी ते कैसे ऐके पा. ज्ञानदेव ज्ञान सागुरु, ज्ञानदेव ज्ञान ज्ञान नागरू, ज्ञानदेव भव सिंधू तारू प्रत्यक्ष रूप पैयासे. ज्ञानदेव ज्ञानगम्य ज्ञानदेवी ज्ञानधर्म ज्ञानदेवी ज्ञाननेम सर्वथैव पैयासे. ज्ञानदेव हाची देव ज्ञानदेवी धरलिया भाव, ज्ञान होईल जीवा सर्व यासी संदेह नाही. अरे तू का संकोच करतोस, का तुझ्या मनात पण काय आहे. एक मी सांगतो, किती जरी पटलं की हे आहे म्हणून, तरी सगुण रूपाचे जो वेद आहे तो अलौकिक आहे. नामदेवराय त्या कल्पनेनी दुःखी होऊ लागले. त्यांच्या मनामध्ये वाटलं, आता असा सखा केव्हा भेटणार. पुंडलिक माझा भक्त सखा परी प्रेमळ तुझ्या विशेषा, तुमचे येणी सर्व दुःखा हरणे मी हे जाणावे. नामा म्हणे ज्ञानदेवाचे मत दर्शन होईल साचे, तरी चरंगणी मीनाचे. असं घडलं, ही वार्ता ऐकली बरं का, आणि नामदेवरायांनी ध्यास घेतला. पुंडलिक म्हणे नामया धन्य धन्य तुझा थाया, क्षिती आणले वैकुंठराया ज्ञानदेवा कारणे. तव तेथे नवल वर्तले आकाश विमाने दाटले, म्हणती मुळपीठ वैकुंठे देखिले पुंडिला का सकट. सगळे अलंकापुराला आले बरं का. आता काल अलंकापुर हे स्थळ ठरलं, तिथे सगळे अलंकापुराला आले आणि महाराज मोठं कौतुकाने ज्ञानोदयाने नामदेवरायांनी अतिशय सुंदर केलं वर्णन. ऐसे बोलो न्या हरी रुक्मिणीसे विचार करी, यासी भजोन भज भोजन परोपरी अन्न निफजवी. संतोष झाला हरिभक्ता येत स्वय हरिभोक्ता, करता आणि करिता सर्व चाळक विठ्ठल. दिव्य वने दिव्य वली दिव्य सुमने सामग्री झाली, वैकुंठा हुणी आली महाविष्णू कारणे. काय घडलं, देवानी सांगितलं आई साहेबांना, आता तू ज्ञानदेवाला भोजन कर. अरे का, आता भोजन करायची ती रुक्मिणी माता सगळी सामग्री वैकुंठाहून आली. अरे का, सामान्याचं भोजन निराळं आणि आईसाहेबाचं भोजन निराळं. मग त्यावेळेला काय काय घडलं, उद्धव घाली ती आसने ताटे विस्तारिली बोने, राही रुक्मिणी विचक्षणे पंचामृत वाढती. समस्त भक्त दाटले पाती वरी एकवटले, नाना परी भात विस्तारिले परिमळतम मघामघा. वरी मिरवे मुगांचे वर्ण कथिले वाढिले संपूर्ण, नाना कोरिके विस्तन्न रुक्मिणी वाढितसे. कामधुनीचे घृत पयो धीक्षर वाढित, नाना पात्र शाखा शोभत वैष्णवांच्या दाटी. ऐसी समस्तासी संपूर्ण ताटे झाली विस्तीर्ण, तव देव बोलता आपण ज्ञानदेवासी. निवृत्ती सोपान बोलवा मुक्ताईसी वेगी आणवा, पांती करा शिर गावा ताटी बैसावे समस्तासी. सर्व भावंडांना बोलवलं, कारण का आता समाधी सोहळा होता, एकत्र जेवण करणार एकत्र बसवणार. पांडुरंगाने मोठ्या प्रेमाने बोलवलं की सगळ्यांना बोलव बाबा आता बरं का, मोठं कौतुकाचा सोहळा. ऐसे भक्त जेवणी झाले त्यावेळेला. विष्णुमूर्ती चतुर्वुध पूजी ब्राह्मण विवधोत, आपण मुखी घालते म्हणे कृतकृत्य झालो मी. एकमेकाच्या मुखामध्ये आणि घास घालू लागले. अतिशय श्रेष्ठ असा समाधी संजन सोहळा तो. भोजन घडलं, ऐसे भक्त जेवणी झाले, समस्त पांती रुकू पांती करू उठिले. गोपाळे विडे दिसले आपुले करगवणे. असा अलौकिक सोहळा होता की गोपाळांनी प्रत्यक्ष आपल्या करकमळांनी आणि विडे दिले वैष्णवांना. काय भाग्य माऊलीचं बरं का.
प्रत्यक्ष पांडुरंगाने त्या समाधी सोहळ्यामध्ये भाग घ्यावा, त्या जेवणाच्या पंक्तीमध्ये भाग घ्यावा, आईसावानी जेवण शिजवावं, सगळ्यांना प्रेमाने वाढवावं, तिन्ही भावंड एकत्र यावी, एकमेकाच्या मुखामध्ये घास घालावेत आणि पांडुरंगाने विडे द्यावेत, असा हा अलौकिक आणि समाधी सोहळ्याच्या पूर्वीचा भाग सुरू झाला. मोठा अवघड प्रसंग, सांगणं सुद्धा अवघड. ज्ञानोबारायचा समाधी सोहळा, निवृत्ती सोपान ज्ञानदेव त्रिमूर्ती तिन्ही देव धर्मरक्षणार्था पाहो मनुष्य रूपे अवतरले. ही संत मंडळी मनुष्य रूपाने अवतीर्ण झाली. ऐसे पांडुरंग बोलिले मग सकळ सिरताजी सांगितले, अळंकापुरी वसी जे वहिले भक्त तारावया. जेवण वगैरे झालं देवानी सगळ्या, आता अलंकापूर हे तीर्थाचं तीर्थ करायचं, क्षेत्रांत क्षेत्र करायचं, तीर्थांना आज्ञा दिली देवानी. ऐसे पांडुरंग बोलिले मग सकळ सिरताजी सांगितले, अळंकापुरी वसी जो वहिले भक्त तारावया, जो ज करील कीर्तन तो तरेल दान, अळंकापुरी नारायण स्वय उभासती. अरे अलंकापुरामध्ये जो कीर्तन करेल तो तरून जाईल, त्याचा उद्धार होईल. म्हणून बाप्पानो पंढरीची वारी केल्यावर आळंदीची वारी करावी, कीर्तन करावं, नाही कीर्तन करता आलं तर जाऊन बसावं, हरिकथा ऐकावी. ऐसा निरोप तीर्थासी जो जो करील कीर्तन तो तरेल जाण, अळंकापुरी नारायण स्वय उभासती. ऐसा निरोप तीर्थासी ते तिष्ठती अहर्निशी, कीर्तन करिता गरजेसी वैकुंठी नेओ म्हणती. अरे जे बाबा अलंकापुराला कीर्तन करतील त्याला वैकुंठाला मी घेऊन जा. गया काशी त्रिवेणी त्यात शोभती विठ्ठल चरणी, ज्ञानदेवा समाधी रंगणी अखंड वाहो लागल्या. काय गोड लिहितायत नामदेवराया, घडलेली हकीकत लिहितायत. कसं घडलं? गया काशी त्रिवेणी विठ्ठलाच्या चरणाजवळ शोभन दिसतात, ज्ञानदेवा समाधी रंगणी अखंड वाहो लागल्या. सुवर्णाचा अश्वत्थ द्वारी स्थापुनी निवास, भोवते देवडे तापास समाधी से वैसले, नामा म्हणे कोटी तीर्थाचे तीर्थ ओळले पैसाचे, पाप जाईल अनंत जन्माचे एक स्नान केलिया. बर का दारामध्ये सोन्याचा पिंपळा आहे असं त्या वर्णन, आपण जातोच नेहमी अलंकापुराला. सुवर्णाचा अश्वत्थ द्वारी स्थापून या निवास, भोवते देवडे तापस समाधी से वैसले, नामा म्हणे कोटी तीर्थांचे तीर्थ ओळले पैसाचे, कोटी तीर्थाचं तीर्थ आणि अलंकापुरामध्ये प्रगट झालं. अनंत तीर्थाचा मेळ उदके शिंपिता ब्रह्मगोळ, लोहगरी सुवर्णचळ त्यावरी अलंकापुरी, म्हणती धन्य धन्य हे जेण जेथे जो करील कीर्तन तयात जोडे वैकुंठ स्थान, चतुर्भुज होईन जाईल. देव म्हणती इंद्रासी तू पूर्वी येथेची होतासी, आणि ब्रह्मा रुद्र तापसी पूर्वापरी पुर्यासे. गगनपंथे शुभ्र विमान देवल लक्षितो अधोवदनत, वाळंकापुरी कीर्तन टाळ मृदंग धनात्कारले. जे जयकार क्षिती होत महादोष संवारगात, नामा असे नाचत पांडुरंगा पडे. ऐसे संतोषिले देव प्रसन्न रूपे माधव, मग बोलती ज्ञानदेव विठ्ठला प्रती. धन्य धन्य तू विठ्ठला धन्य धन्य प्रत्यक्ष देखिला, धन्य समारंभ येथिला सोहळा करीसी वक्तांचा तुझे न्यामी धन्य. ज्ञानो बारा स्तुती करतायत, तरी तू पाळसी भक्त लळा, केला समाधीचा सोहळा तो दाखविला मजरोळा, दिव्य दृष्टी देवनी. देवा तू भक्तांचा लळा पूर्ण करतोस म्हणून हा समाधी सोहळा मला दृष्टीला दिसतोय. देव म्हणे ज्ञानेश्वरा तू आवतो रोहिणी माझी चराचरा, हरिला मादोष थारा तुझे नि कवित्वे. पांडुरंग म्हणतात अरे ज्ञानदेवा तू केवढा थोर आहेस बाबा, तू अवतारुणी माझी चराचरी, हरिला महादोषांचा थारा. अरे महादोष हरण पावले तुझे नि कवित्वे, तुझे कवित्व माझी गोष्टी, जो परिसेल ये सृष्टी तो येईल माझ्या भेटी वैकुंठ भेटी वैकुंठाचा. अरे तुझी ज्ञानेश्वरी जो सांगेल, तुझ्या कथेचं जो वर्णन करील, तुझे कवित्व माझ्या गोष्टी, तुझे कवित्व आणि माझ्या गोष्टी, जो परिसेल ये सृष्टी त्या सृष्टी म्हणजे जो त्याचा प्रचार करील तो येईल माझ्या भेटी वैकुंठ पिटी वैष्णवांच्या, तो माझ्या भेटीला वैकुंठाला येईल, असा पांडुरंग आशीर्वाद देता. तुवा जो ग्रंथानुभव गीते सांगितला भाव, हे मुख्य ठेवणे राणीव अनुभवाची जाणती. तू जो ग्रंथ सांगितलास त्याची राणीव
प्रत्यक्ष कोण जाती जाणतील, अनुभवी जे असतील ते जा तैसाची अमृतानुभव सिद्धपेठ केला भाव दावोनिया मनोहर राणी व निज गुय्यामुचे तरी तू आता एक वेळा माझी स्तुती करी निर्मळा जेणे करोनी तरी ती सकळा वक्ते श्रोता ग्रंथाकार. काय कौतुक आहे बघा. अरे बाबा तू ज्ञानेश्वरी लिहिलीस, अमृतानुभव लिहिलास, अतिशय सुंदर ग्रंथ लिहिलेस, जगाचा उद्धार झाला बाबा तुझ्यानी. काय असतं कुणी कितीतरी काही म्हटलं तरी आपल्या पोटच्या लेकरांनी आपलं गुणगान गावे, आपल्याला आई आई म्हणावं असं जसं आईला वाटत असतं तसं पंढरनाथाला वाटलं. आता माझा ज्ञानराजा समाधिस्त झाल्यानंतर त्याच्या इतकी सुंदर माझी स्तुती कोण करणार, त्याच्या इतक्या प्रेमाने मला कोण हाक मारणार. आणि काय कौतुक आहे बघा, पंढरनाथ प्रत्यक्ष सांगतायत ज्ञानराजा आता तू माझी स्तुती कर. काय ज्ञानेश तरी तू आता एक वेळ माझी स्तुती करी निर्मळ जेणे करोनी तरी ती सकळ वक्ते श्रोते ग्रंथाकार नामा म्हणे परमानंद पावनी अद्भुत केला ज्ञानदेव सावध स्तुती उपरती मांडली. ऐसे अळंकापुरी पिठीचे भक्त नांदत देवाचे जे का सागर भाग्याचे ज्ञानोदय प्रकाशिते. मग षोडशा षोडश उपचारी पूजा ज्ञानदेवादारी दिव्य वाद्य मंगळातुरी ओवाळिती पंचारती ज्ञानदेव सोपान निवृत्ती मुक्ताई प्रत्यक्ष ज्योती ओवाळिती विष्णुमूर्ती चतुर्भुज पितांबरधारी श्याममूर्ती शंखचक्राची आकृती उद्धवाक्रो ढाळिती चवरेवरी प्रत्यक्ष लक्ष्मी आपण दिव्य स्वरूप प्रसन्न वदन माझी मिरवे दिव्य सिंहासन त्यावरी आरोढली. कोण कोण आले बघा, प्रत्यक्ष लक्ष्मी आली. नामा म्हणे ऐका पुढे ग्रंथीची पिठिका तो तारील सकळ लोका एकाक्षर ऐकता. आणि संपूर्ण स्तुती तर काही आपल्याला वाचता येणार नाही, फार मोठी स्तुती केली पण दोन शब्द जरी आपल्या काणी पडले तरी आपला उद्धार झाला. नमो काळ कौतुक हळ नमो चक्रचालक गोपाळ नमो विश्व प्रतिपाळ प्रभंजन. ज्ञानोबाराया आणि विठ्ठलाची स्तुती करतायत, त्याचे गुणगान गातायत. नमो शिव शिवेशा नमो शिवादि विश्वेशा नमो रूपा अष्टदिशा व्यापका नारायण नमो सकळ गर्भोद्भव नमो चित्तचालक भावा नमो विष्णो मूर्ती देवादिदेवा श्री विठ्ठला नमो भजनशील व्यापका नमो ज्योतिर्लिंग दीपका नमो नमो तुजायिका आत्मव्यापका जगद्गुरु. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाची स्तुती करायला सुरुवात केली. परब्रह्म परात्पर परमतत्व परमसार परमगुह्य परमविचार तुझ नमो नारायण. निर्गुण सगुण रूपा देवा देव तू सोपा तुझ्या जाईल जाहलिया कृपा नमन बाप्पा तुझ्या चरणी. आणि ज्ञानेश्वर महाराज मोठ्या प्रेमाने पांडुरंगाची स्तुती करतायत. नमनतेची श्रेष्ठ पिठा नेतेसे तुझी आवाटा तुझाईसा श्रेष्ठा मग वाटा कै कराव्या नमने हेची तारक नमने हेची विवेक नमने विण त्रैलोक्य आडमार्गीर गती. देवाला नमन करावं, त्याला वंदन करावं, त्याची स्तुती करावी. हां आणि ज्ञानेश्वर महाराज मोठ्या प्रेमाने नमनला टिके नवे नवे नमल भलतिया आसिनला आहे जे साय्य सका होय श्री निवृत्ती. नमन करावं, वंदन करावं. नमन करण्याने काय होतं, देव प्रसन्न होतो. आणि शेवटी महाराज म्हणतात पांडुरंगाचं वर्णन करताना म्हणतात पितांबर माळकंठी सर्वांगी चंदनाची उठी हिरे माणिके कटीतरी आणि कलिळा फाकती ऋणधुणधु ऋणनाईसी वाजविसी वेणू सुंदर तू श्यामतनु अळंकापुरी उभाससी सवोती गोपाळ तुझे ते अंतरंग पै सखे माझे पुंडलीक तरी सहजे प्राण सखा पै माझा ऐसे ज्ञान उद्बोध बोले ज्ञानांजन निसले विज्ञानही हरवले दृश्य दृष्टे बनेसी बाप रुखमा देवी वरू समाधी देवोनिया स्थिरू वरी ठेवनिया अभय करू वर देवोनिया राहिला ऐसी सुती नमनाची केले भगवंताची ऐकता झाली रुची म्हणे धन्य धन्य रे सखया कैसी स्तुती परिकर जपता नामवळी साचार. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी स्तुती केली ती ऐकून पंढरनाथ तुच झाले कशी रे गोड स्तुती केलीस सख्या. अरे अशी तुझ्यासारखी स्तुती कुणाकडूनही ऐकली नाही आणि इथून पुढेही ऐकता येणार नाही. आपली जेवढी
माऊलीच्या मुखातून ऐकलेली, नामदेवरायांनी वर्णन केलेली जेवढी स्तुती करता आली तेवढी आपण केली. त्याच्या पुढे पुढच्या भागात बघू.